कल्याण डोंबिवलीतल्या दोन पुलांच्या भूमिपूजनावरून सध्या शिवसेना भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उद्या दोन खाडी पुलांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे, पण त्याआधीच शिवसेनेनं आज थेट अतिशय गुप्तपणे नियोजन करत डोंबिवलीच्या दिशेनं भूमिपूजन उरकून टाकलं. माणकोली मोठागाव खाडी पूल तसंच कल्याणचा दुर्गाडी खाडीवरच्या नव्या पुलाचं भूमिपूजन महापालिका हद्दीबाहेर उद्या होणार होतं. या भूमिपूजनाचं सर्व श्रेय घेणारी पोस्टर्स भाजपनं दोन्ही शहरात जागोजागी लावली होती, त्यामुळे शिवसेनेत संतापाची लाट उसळली होती. अखेर मोठागाव इथे आज शिवसेनेनं भूमिपूजन उरकून घेतलं. नागरिक अत्यंत संतप्त होते की मुख्यमंत्र्यांनी डोंबिवली नगरी येऊन या पुलाचं उद्घाटन करायला पाहिजे होतं, कारण जेणेकरून या 18 लाख नागरिकांना, डोंबिवलीकरांना, कल्याणकरांना या ब्रिजचा फायदा होणार आहे आणि डोंबिवलीच्या विकासासाठी हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प डोंबिवलीकरांसाठी आहे आणि त्याचं उद्घाटन दुसऱ्या कुठेतरी होत आहे याच्यासाठी डोंबिवलीकर नागरिक नाराज आहेत आणि त्याच्यासाठी हे प्रतिकात्मक आज भूमिपूजन आम्ही इथे त्याच्यासाठी केलेलं आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य सध्या आपल्या संपर्कात आहेत. विशाल, सेना भाजपमध्ये पुन्हा एकदा कुरबुरी सुरू असल्याचं दिसतंय, हा श्रेयवाद सुद्धा रंगल्याचं दिसतंय, काय सांगाल? बरोबर आहे कृष्ण, हा श्रेयवादच आहे. महापालिका निवडणुकीच्या दरम्यान एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते, त्यानंतर सत्ता स्थापनेकरता एकत्र आले आणि आता तेव्हापासून सत्ते जरी एकत्र असले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत, तरी सुद्धा आपापसामध्ये वाद होतच आहेत. हा ताजा वाद आता निर्माण झालेला आहे तो म्हणजे माणकोली मोठागाव आणि दुर्गाडीचा नवीन ब्रिज 6 पदरी जो होणार आहे त्यावरून जो आपापसात भिडले आहेत सेना भाजपा. डोंबिवली मध्ये मोठागाव इथे भूमिपूजन करावं अशी आग्रहाची मागणी शिवसेनेने केली होती, मात्र कपिल पाटील खासदार जे आहेत त्यांनी जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून परस्पर हा कार्यक्रम जो आहे तो कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीच्या बाहेर कोण गावामध्ये ठेवला असा आरोप शिवसेनेनं केला आहे आणि एक प्रकारे शिवसेनेला डावललं असा आरोप केला आणि शिवसैनिक संतप्त झाले आणि एक प्रकारे गनिमी कावा केला आणि कोणालाही कल्पना नव्हता अचानक सर्व नगरसेवक आणि स्थानिक शिवसेना पदाधिकारी असतील ते मोठागाव इथे जमले आणि अचानक त्यांनी भूमिपूजन उरकून घातलेलं आहे. एक प्रकारे हा थेट मुख्यमंत्र्यांनाच इशारा आहे की आम्हाला तुम्ही गृहित धरलं नाही तर आम्ही तुम्हाला सुद्धा गृहित धरणार नाही, अशा प्रकारे थेट इशारा जो आहे शिवसेनेनं इथे दिलेला आहे. धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.